हा हॅलो नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज जे बजेट होतं, देशाचं बजेट होतं, ते अधिवेशनात मांडण्यात आलं आणि त्यानंतर ज्या राज्यभरात आणि देशभरात याच्यावरती चर्चा होत आहे. एकंदरीत माझ्यासोबत आहेत त्या शीतल कालरो मॅडम, यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहेत या बजेटच्या संदर्भात. मॅडम, काय ह्या बजेटमध्ये महिलांसाठी काय तरतूद केलेल्या आहेत किंवा एकंदरीत शेतकऱ्यांसाठी काय तरतूद केल्या आहेत, आपण काय सांगाल या बजेटच्या दृष्टिकोनातून? गव्हर्मेंटनी महिलांसाठी आणि त्यांच्या विकाससाठी खूपच पॉझिटिव्ह अप्रोच दिली आहे. तुम्ही बघणार तर खूपच स्कीम्स आली आहेत. मुद्रा स्कीम आली आहेत, मुद्रा योजना विमेन एम्पावरमेंटसाठी, त्यांचे लोन्ससाठी, टॅक्स रिबेट्ससाठी. आणि तुम्ही रुरल एरियाजमध्ये बघणार तर त्यांच्यासाठी लखपती दीदी हे एक स्कीम आली आहे, सेल्फ हेल्पसाठी त्यांच्यासाठी. आणि बहुतेक स्कीम्स आली आहेत. आयुष्मान भारत एक स्कीम त्यांनी अनाऊन्स केली आहे आशा वर्कर्ससाठी, बालवाडीसाठी. म्हणजे ते खूपच पॉझिटिव्ह मेसेज आला आहे गव्हर्नमेंटतून महिलांसाठी. आणि शेतकऱ्यांसाठी पण पीएमनी खूपच स्कीम्स आणलेत त्यांचे, डायरेक्ट त्यांचे मॅन्युफॅक्चरिंगसाठी त्यांना खूपच उत्साह देण्यासाठी, कारण की त्यांच्यामुळेच आमचं सगळं कारोबार चालतो. तर पॉझिटिव्हली बघायला झाला तर सर्व क्षेत्रात गव्हर्नमेंटनी खूपच महत्त्व दिले. एकंदरीतच पाहायला गेलं तर आपल्या देशात शेतकऱ्याला राजा म्हटलं जातं, तर या राजासाठी म्हणून आपल्या सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत, काय सांगायला? पहिलं तुम्ही बघणार तर मिनिस्टरजीनी काय सांगितलं की बजेटमध्ये त्यांचे मेन फोकस काय आहेत, ते आमचे अन्नदाता शेतकऱ्यांना त्यांनी अन्नदाता म्हटले, महिलांना, युवांना, हे सगळ्यांना त्यांनी खूपच इम्पॉर्टन्स दिली आहे. तर त्यांच्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांसाठी त्याने स्कीम्स काढले आहेत, तर ते आत्मनिर्भर होऊ शकतात. आणि आम्हाला त्यांना कोणाच्या बद्दल काही हे म्हणजे की निर्भर राहण्याची गरज नाही. आणि सीड्स आणि फार्मर्ससाठी आम्ही आता ग्रीन इकॉनॉमीला खूपच महत्त्व देतो. आणि त्याच्याबद्दल गव्हर्नमेंटला, शेतकऱ्यांना, इंडस्ट्रींना, महिलांना अँड ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चरना खूपच महत्त्व दिले. एकंदरीतच आपण आता हे दोन तर महत्वाचे घटक आहेत, त्यासोबतच आपण या सरकारतून सर्वसामान्यांसाठी काय योजना केली आहे किंवा त्यांच्यासाठी काय आहे आपल्या बजेटमध्ये? हे बजेट ग्रोथ ओरिएंटेड बजेट आहे क्लिअरली. आणि तुम्ही फिस्कल डिफिसिट बघणार तर 5.8, ते गव्हर्नमेंट छाती टोकून सांगतात 5.1 येणार. आणि हे वर्षात नाही, पूर्ण दुसऱ्या वर्षात पण त्यांनी सांगतात की 4.5 जाणार. म्हणजे की पूर्ण देशात त्यांना फक्त ग्रोथ पाहिजे, तर त्यामुळे थोडं फिस्कल डिसिप्लिन पण पाहिजे. आणि गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर, मॅन्युफॅक्चरिंग आणि भारत देशात जे टुरिझम आहे त्यांना वाढण्यासाठी, डोमेस्टिक टुरिझम आणि इनबाउंड टुरिझमसाठी, स्पिरिच्युअल टुरिझम पण त्यांनी एक स्कीम काढली आहे, प्रसाद योजना. तर तुम्ही ओव्हरऑल बघणार. आणि विमेन्ससाठी, महिलांसाठी त्यांनी एक अनाउन्समेंट केला आता की जे वुमेन एम्पावरमेंट, जे फोर्स आहेत, स्किलिंग आहेत, जे महिला काम करायला लागतात, ते पर्सेंटेज 45% आहे. आणि खूप गर्वातून मी सांगू शकते की 45% फक्त भारत नाही, फुल वर्ल्डमध्ये आहेत. तर तुम्ही बघणार ती वुमेन आहेत, युवा आहे, आमचे शेतकरी आहात की आमचे मॅन्युफॅक्चरिंग आहात की इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, ओव्हरऑल तुम्ही बजेट बघणार तर पॉझिटिव्ह बजेट आहे. एकंदरीतच आपले जे अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन, यांनी म्हटलं होतं की 2047 पूर्ण देश आहे तो विकसित होईल, या संदर्भात काय सांगणार तुम्ही? 2000 आपल्याला वाटतं 2047 पर्यंत आपला देश पूर्ण विकसित होईल? कोशिश तर जारी आहे. आणि जसं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, विकास त्यांचे फोकस विकास आहे, भारताचा विकास. आणि इन्फ्रास्ट्रक्चर
मॅन्युफॅक्चरिंग, आता आत्मनिर्भर भारत जे आम्ही सांगतात ते फोकसफुल भारतवर आहे. आमचे जे स्टार्टअप्स आहे, यूथ आहे, त्यांना उत्साह द्यायसाठी टॅक्स रिबेट दिली आहे. कॉर्पोरेट टॅक्समधून पण एक विचित्र एक क्षेत्र आहे, त्यांनी कमी केलं थोडस टॅक्स. आमचे जे लोअर इन्कमचे जे मासेस आहेत त्यांच्यासाठी पण टॅक्स रिबेट 5 ते 7 लॅक्स दिली आहे. ओव्हरऑल तुम्ही बघणार तर गव्हर्नमेंटनी सोलार इकॉनॉमी, ब्लू इकॉनॉमी सगळं करून बघून असं विकास साठी खूपच फोकस केला आहे. आणि माझं म्हणणं आहे की हो, आम्ही पोहोचणार. एकंदरीतच आपण जसं आता 5 लाख ट्रिलियन मध्ये ट्रिलियन मध्ये आहोत आणि काही 7 लाख ट्रिलियन मध्ये होतोय, परंतु काही अर्थतज्ञांचं असं म्हणणं आहे की आपल्या देशामध्ये आताही 10 ते 11 लाख कोटींचे देय आहे ते तूट आहे, याकडे कसं बघा. आता तुम्हाला एक स्किलिंग पाहिजे आम्हाला. त्या लोकांना काय वाटतात की कसं होणार, आमच्या जे देश आहेत खूप यंग देश आहेत, युवक पिढी खूप आहेत. आणि तुम्ही बघणार तर स्किल मिशन इंडिया म्हणून आम्ही गव्हर्नमेंटनी हे त्यांच्यावर घेतलं आहे की आमचे पिढीला स्किलिंग आणि अपस्किलिंग करून आमचेच मॅन्युफॅक्चरिंगमध्ये देशातच सगळं विकास व्हायला पाहिजे. तर स्किलिंग झालं तुमचे यातमधून, एज्युकेशन झालं, रुरल एरियाजमध्ये पण ट्रायबल्सला पण त्यांनी त्यांच्या ग्रोथ जे आहेत इन्क्लुझिव्ह ग्रोथ आहेत, त्यामुळे ग्रोथ तर होणारच. एकंदरीतच आता जे नवीन याच्या नियमानुसार आपलं वंदे भारत आहेत जे रेल्वेचे डबे आहेत ते 40,000 रेल्वेचे डबे वाढवणार आहेत, तर त्यामधून सर्वसामान्यांकडे बघायला गेलं तर जे वंदे भारतचं जे तिकीट आहे ते महाग आहे, ते सर्वसामान्यांना परवडेल का? वंदे भारत आता जे मी आता तुम्हाला आता सांगितलं टुरिझम इम्पॉर्टंट आहे, तसंच गव्हर्नमेंटने हे पण सांगितलं आहे की 2 टियर्स 3 टियर सिटीज रुरल एरियाजमध्ये पण आम्हाला इम्फोसिस द्यायला लागणार. तर तुम्ही फक्त वंदे भारत सांगतात, मी तर तुम्हाला सांगतात की तुम्ही एव्हिएशन इंडस्ट्री घ्या. एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये पण 3 टियर 2 टियर सिटीजमध्ये डबल एअरपोर्ट्स आलेत. वंदे भारत साठी पण त्यांनी सांगितलंय की ट्रेन सर्व्हिसेस आपण असं करूया जसं की सर्व माणूस यूज करू शकतो. एकंदरीत आता जनतेमध्ये जो रोष आहे महागाई आणि बेरोजगारीचा, त्यावरती कशा पद्धतीने आपण कंट्रोल मिळवणार आहात? बेरोजगारीचं पहिलं तर आपणला हेल्थला बघायला पाहिजे. माणूस गव्हर्नमेंटनी हेल्थ स्कीम काढली आहे रुरल एरियाजमध्ये, त्यांनी स्कीम्स काढली आहेत की माणूस सगळ्यांना राशन भेटायला पाहिजे, गॅस भेटायला पाहिजे. तुम्ही दूर दूरचे रुरल एरियाजमध्ये जाणार तर तुम्हाला बघणार की इलेक्ट्रिसिटी आणि इंटरनेट पण आले आहेत, म्हणजे विकास तर होणार. पहिलं आपणला त्यांनी इथे डिटेलमध्ये गेलेत गव्हर्नमेंट की त्यांनी विमेन्सचे हेल्थ सॅनिटायझेशन बद्दल पण प्रयत्न केले आहे. तर देश तो आहेत मोठं, कोशिश तर झाली आहे. तर ह्या होत्या शीतल कांबळे मॅडम, डेप्युटी डायरेक्टर जनरल आहेत. यांच्यासोबत आपण आता महिला, शेती आणि इतर विषय जे आहे ते चर्चा केलेली आहे. मॅक्स महाराष्ट्र, कृष्णा कोलपटे, मुंबई.